नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मटण आळणी रस्सा आणि सुक्कची रेसिपी। आणि त्यासाठी आपण घेतलेला आहे 1 किलो मटण, त्याचबरोबर मटणाबरोबर आलेली ही चरबी आहे, त्याच्यात आपण कांदा भाजणार आहोत। तर जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तुमच्याकडे सगळ्यात मोठं जे भांडं असेल ते भांडं गॅसवर ठेवा। भांडं घेताना पाण्यातून वितळून घ्या, पाणी भांड्यातलं सुकतंय तोपर्यंत कांदा कापून घ्या। कांदा कसाही कापला तरी चालतंय, कारण तो लास्टला दिसणार पण नाही। कांदा आपल्याला गरजेचा आहे, कारण तो चरबीबरोबर भाजायचा आहे। आता आपलं पाणी टोपातलं वितळून झालंय आणि ते सुकलंय, आता त्यात आपण 2 ते 3 चमचे तेल ॲड करूया। तेल आपण जास्त घेणार नाही, कारण मटणाला ऑलरेडी तेल असतं आणि मटणासोबत आपल्याला थोडंसं तेल मिळतं। तेल म्हणजे हेच, काही लोक याला मांदा म्हणतात, काही लोक चरबी म्हणतात। तर हे आपण वापरणाऱ्या रेसिपीमध्ये आणि ह्याला ऑलरेडी खूप तेल असतं, त्यामुळं वेगळं तेल ॲड करायची गरज नाही। खूप हेवी अशी आपली रेसिपी होणार आहे, त्यामुळं आपण कमीच तेल वापरतो। तर आपण बघा, आता चरबी आणि कांदा व्यवस्थित फ्राय करून घेऊया। मटण आपण 1 किलो घेतलेलं आहे। मटणाचं बघा, थोडासा पिंकिश कलर आहे, म्हणजे हे कोवळं मटण आहे। जाड मटण असेल तर जास्त शिजवायला लागतं, कोवळं मटण असेल तर कमी शिजवायला लागतं। दोन्ही मटणांमध्ये काय फरक नसतो, फक्त ते शिजवण्याचा फरक असतो। टेस्टला दोन्ही चांगले लागतात, सगळं चांगलं असतं, फक्त ज्याला जसं पाहिजे तो प्रेफरन्स आहे तसं। व्यवस्थित आता कांदा आणि चरबी आपण भाजून घेतलेली आहे, आणि ह्याच्यात आता कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट आपण घालणार आहोत। मिरचीची पेस्ट ह्याच्यासाठी, कारण थोडंसं ते तिखट लागायला पाहिजे। आणि ह्याचबरोबर आपण थोडीशी हळद घातलेली आहे। आत्ता आपण ह्याच्यात मीठ नाही घालणार, किंवा मटण साईडला धुवून घेतलं त्याच्यात पण आपण मीठ नाही घातलं। का नाही घातलं ते मी तुम्हाला थोड्याच वेळात सांगणार आहे। मी आता बघा, चरबी साईडला आणि खाली लागलेली होती, ती कोथिंबीरीच्या पेस्टमध्ये असलेल्या पाण्यामुळे व्यवस्थित निघत आहे। त्यामुळे जर समजा चरबी कधी खाली लागली तर टेन्शन घेऊ नका, व्यवस्थित होणार आहे त्यांचं भांडं, आणि घासताना पण तुम्हाला प्रॉब्लेम होणार आहे। आता हे मसाले व्यवस्थित भाजले नाहीत तरी पण ह्याच्यात मटण ॲड करा, कारण मटण भाजताना हे मसाले भाजले जाणार आहेत। चिकन असतं तर तुम्हाला पहिले मटण भाजायला लागलं असतं, मसाले भाजायला लागले असते, पण मटण असल्यामुळं हे मसाले नीट नाही भाजले तरी चालते, मटणाबरोबर हे भाजून असो। मटण पण घेताना आपण बघा, नळी घेतली आहे, चाप घेतली आहे आणि फूट घेतलं आहे, म्हणजे बोनलेस पण आहे, हाडकं पण आहेत। आळणीसाठी हाडकंच महत्त्वाचे आहे, आणि सुक्क खाणाऱ्यांना चाप घेतलेले आहेत। व्यवस्थित असं मटण आपण घरी आल्यावर स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, आणि आता आपण मटणचे पीसेस तुम्हाला दाखवून त्याच्यात ॲड करतो। मटण ॲड केल्यानंतर थोडा वेळ फिरवून घ्या, त्याला सगळीकडनं मसाला लागला पाहिजे। आणि मग अशी जसं म्हणलं, त्याच्यात मीठ आपण आधी ॲड केलं नव्हतं का? तर मीठ तुम्ही बघा, कधी पण कांद्याला मीठ लावलं किंवा कोशिंबीरीला मीठ लावलं तर मग ते मीठ पाणी सगळं बाहेर काढतं, आणि ते ज्युसेस आहेत मटणाचे किंवा त्या फ्लेशमधले, ते सगळे बाहेर येतात, आणि आपण बरेचदा ते लाल पाणी म्हणून वापरत नाही। त्यामुळे मटणात काय करायचं आहे, आधी मटण व्यवस्थित भाजून घ्या, त्याला मसाले वगैरे लागून द्या, आणि त्याच्यानंतर तुम्हाला जसं पाहिजे तसं चवीनुसार त्याच्यात मीठ ॲड करा। मग आता आपण हे वाफ होऊन देतो आहे, म्हणजे लवकर पाणी आपण सुटून दिलेलं नाही। आता ह्या स्टेजला आपण त्याच्यामध्ये मीठ ॲड करायचा विचार करू शकतो। आता इथून पुढं ज्यावेळेस तुम्ही मीठ ॲड करता, त्यावेळेस आणि फ्लेवर घरात वास सुटायला लागतो आणि मटणाची चव सुटायला लागते। आता जास्त काही प्रोसेस नाही, आपल्याला हेच 2-3 वेळा व्यवस्थित परतून भाजून घ्यायचं आहे आणि वाफवायचं। थोडंसं पाणी यायला लागलं, याच्यात आपण जे पाणी साईडला गरम करणार आहोत किंवा साईडला जे पाणी गरम करायचं आहे तुम्हाला, ते आपण याच्यात हळूहळू ॲड करणार आहे। एक तुमच्या लक्षात येत असेल की ही रेसिपी जास्त काय अवघड नाही, आणि मटण शिजणंच फक्त मेन आहे। ज्याला मटण शिजलं हे कळलं त्यानं मटण बनवणं शिकलं। जास्त शिजलं तर चालते, पण ते कच्चं राहतं कामा नये, आणि त्यासाठीच तुम्हाला असे हडकं काढून बघायचं। आता बघा, हा चापचा पीस आहे आणि ह्या चापच्या पीसला टोकापर्यंत मटण आहे। टोकापर्यंत मटण आहे म्हणजेच काय, तर हे मटण अजून हडकापासून सुटलेलं नाही आणि ते शिजलेलं नाही। मटण जसं जसं शिजायला लागतं किंवा मांस जसं जसं शिजायला लागतं तसं तसं ते फ्रोटो व्हायला लागतं, म्हणजे ज्युसेस ते जे बाहेर यायला लागतं पण ते शिजायला लागतं। तर मग हे पूर्णचं पूर्ण चाप आहे, त्याला हे जर हडकं मस लागू नये तर मग ते शिजलं नाही। आता आपण ह्याच्यात पाणी ॲड करूया, म्हणजे आपलं जे आळणी आहे आणि आपल्याला जो रस्सा लागणार आहे त्याच्यासाठी आपण वॉटर बॅलन्स करून घेऊ। अजून तुम्ही बघू शकताय की जे चाप आहेत किंवा जे चापचे पीसेस आहेत त्याला मास सुटलेलं, म्हणजे हडकं सुटणं जे म्हणतात तो प्रकार झाला नाही। एक टोप आता आपण व्यवस्थित उकळून घेतला आहे, साईडला दुसरा टोप आपण गरम करायला ठेवलेला पाण्याचा। आता आपण ह्याच्यात अजून पाणी ॲड करणार आहोत, जेणेकरून आपला रस्सा आणि आळणीचा वॉटर बॅलन्स होऊन जाईल, म्हणजे एक टोप आपला रस्सा होईल, एक टोप आपला आळणी होईल।
तुम्ही बघू शकताय चाप पासून आता थोडं थोडं मटण सुकायला लागलंय, पण ते अजून शिजलेलं नाही. आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे जे काही पाणी आहे आपलं रश्श्यासाठीचं ते आपण आता ऍड करणार आहोत. पाणी ऍड करताना गरम पाणी ऍड करून करा, कारण काय होतं मटण गरम असतं आणि थंड पाणी टाकलं का मग ते शिजायची प्रोसेस इंटरप्ट होती किंवा बाधित होती, ती प्रोसेस झाल्यामुळे मटण तुमचं असं रबर सारखं लागतं. म्हणजे बरेचदा तुम्ही बघितलं असेल मटण असं नुसतं चावं लागतं पण ते असं गिळवलं जात नाही. मग ते कशामुळे होतं तर त्याच्यामुळे होतं. मग तुम्ही ज्यावेळेस कधी मटण कराल त्यावेळेस त्याच्यात गरम पाणी ॲड करा, साईडला पाणी गरम करा आणि ते त्याच्यात ॲड करत चला. त्यामुळे तुमचं मटण रबर सारखं लागणार नाही आणि खाताना पण मजा येईल. तर बघा आपण वॉटर बॅलन्स करून घेतलेला आहे, रस्सा जो आहे त्याचं पण पाणी आपण ॲड केलं आहे आणि आळणी जे आहे त्याचं पण आपण पाणी ॲड करू. आता आपण रस्स्याची आणि सुक्याची तयारी करून घेऊया. आपल्याला ह्याच्यासाठी लागणार आहे कोथिंबीर, खोबरं, थोडीशी मिरची, थोडंसं आलं आणि लसूण तुम्हाला पाहिजे तर. ही पेस्ट आता तुम्ही व्यवस्थित एका कढईमध्ये भाजून घ्या, त्याच्यात तुमचे जे काही मसाले असतील ते ॲड करून घ्या. विशिष्ट असा मसाला काही घालायची गरज नाही, हळद आहे, गरम मसाला आहे आणि लाल तिखट आहे आणि कलरसाठी आपण परत कलरची लाल तिखट वापरली. हे आपला घरचा कांदा लसूण मसाला आहे. जे जास्त तिखट खात नाहीत त्यांनी कमी वापरा, जे जास्त तिखट खातात त्यांनी जास्त वापरा. त्याच्यात आपण मिरची पण टाकू शकतो, काळी मिरी पण टाकू शकतो, पण ते पोटावर थोडं हानिकारक होऊ शकतं किंवा ज्यांना अपचनाचा त्रास आहे त्यांना त्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो. तर हे आपण ही जी शेवटला पावडर टाकली ही फक्त कलरसाठी आहे, याचा काही विषय नाही. आता बरेचदा मला म्हणतात की लोक हे आधी सुकवून घेतो मग पाणी कशाला ॲड करतो, तर एक लक्षात घ्या ज्यावेळेस आपण मसाले करतो त्यावेळेस काय करतो मिरच्या उन्हात सुकवतो. का सुकवतो तर त्याचा जो वॉटर कंटेंट आहे तो कमी झाला पाहिजे आणि फ्लेवर एकत्र आले पाहिजे. आणि ह्यानी काय होतं त्याचे जे एसेन्शियल ऑइल आहेत ते कॉन्सन्ट्रेट होतात. कधी पण बघा चहापत्ती असते ती पण आपण ड्राय करतो आणि नंतर पाण्यात उकळतो, का तर त्याच्यात जो फ्लेवर आहे तो बाहेर यासाठी. तसंच आपण काय करणार आहोत की हे जे मसाले आहेत ते पहिले असे व्यवस्थित ड्राय करून घेणार आहे भाजून, त्याच्यात वॉटर कंटेंट कमी करणार आहे. आपल्याला जे फ्लेवर पाहिजेत ते आपण बाहेर काढणार आहोत त्याच्यातून आणि मग आपण मटण त्याच्यात ॲड करणार आहोत. तर आता आपण बघा तो जो आपला आळणी आणि सुक्या जो मसाला आहे तो आता आपण व्यवस्थित भाजून घेतो. ह्याच्यात आपण बघा आळणीमध्ये जी चरबी होती वरती जे कट आला होता तोच आपण ह्याच्यात घालतो आहे आणि त्याने आपण ह्याला वॉटर बॅलन्स करतो आहे. आता ह्याच्यात आपण व्यवस्थित पाणी ॲड करून परत हे पाणी सुकूया, जेणेकरून आपले जे मसाले आहेत त्याच्यामध्ये फ्लेवर चांगला जाईल. हाच मसाला आपण सुक्याला जरी वापरला किंवा हाच मसाला आपण रश्याला जरी वापरला तर ह्याच्यामधला जो फ्लेवर आहे तो फक्त मटणाचा असेल, म्हणजे पूर्णपणे हे फ्लेवरफुल एक डिश तुमची होणार आहे. म्हणजे आळणीमध्ये तुमचे मटणाचे फ्लेवर असणार आहेत, रश्यामध्ये मसाले प्लस आळणीचा फ्लेवर असणार आहे आणि सुक्यामध्ये पीसेस आळणी आणि रश्या ह्या तीन गोष्टींचा फ्लेवर असणार आहे. म्हणजे एकदम सोप्या स्टेपमध्ये तुम्हाला तीन वेगवेगळ्या प्रकारचे डिशेस मिळणार आहेत. आता बघा ह्याच्यावरती तेल कसं सुटलं, आपण मसाला भाजताना ह्याच्यात तेलच ॲड केलं नव्हतं, पण जे काही चरबीचं तेल होतं किंवा जे काही त्या कट होता आळणीवरचा तोच आपण ह्याच्यात वापरतो. बघा परत एकदा आता व्यवस्थित आपण भाजून घेतलेलं आहे आणि ह्याच्यावरती व्यवस्थित कसं तेल आलेलं. आता आपण काय करूया, आपण सुक्याची तयार करूया. दुसऱ्या भांड्यात एका आळणी घ्या, थोडं चरबी घेतली तर लयच भारी. चरबी तुम्हाला मटणवाला फ्रीज देत असतो, चरबीचे पैसे द्यायची गरज नसते, वजनाच्या वरच चरबी तुम्हाला कधी पण मिळत असते. आळणी बघून तोंडाला पाणी सुटलं, हे तुम्हाला असं पाणी सारखं दिसेल पण इंग्लिश लोक ह्याला मटन स्टॉक म्हणतात आणि खूप आवडीनं खातात, वेगवेगळ्या गोष्टी टाकतात, व्हेजिटेबल स्टॉक म्हणा, मटन स्टॉक म्हणा, चिकन स्टॉक म्हणा, ब्रॉथ पण म्हणतात काही लोक. युरोपमध्ये त्याला ब्रॉथ म्हणतात, इंग्लिश कंट्रीजमध्ये त्याला स्टॉक म्हणतात आणि ह्याच्यात एवढा फ्लेवर असतो. म्हणजे एखादा घरात जर आजारी माणूस असेल त्याला नुसतं स्टॉक पाहिजे, 2 दिवसात तो नाचायला ना लागला तर पैसे परत, असे ह्याची पॉवर असते. म्हणजे जो खात नसेल त्याला नका देऊ, पण जे एखादा खाणार आहे त्याला हे बनवून दिलं तर मग विषयच भारी. त्याचा पचनाला हलकं आणि एक नंबर न्यूट्रिशन असते ह्याच्यात, त्यामुळं नक्की ट्राय करा आणि व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा. आता आपण हे जे सुक्क आहे कुकरमध्ये सुक्क करणार आहे त्याच्यात आपण मटण ॲड करूया. मटण ॲड करायची पूर्ण प्रोसेस मी घेतली, म्हणजे नक्की किती मटण आहे काय ते तुम्हाला लक्षात येईल. आता बघा जरा हडकं आणि चाप आलं, नळीचा भाग आणि चाप आलेला आहे. आता आपण एक गाळणं घेतलेलं आहे, त्याच्यात तुम्हाला दिसते नळी दिसते, चाप दिसतेत आणि मांडीचे बरेच पीसेस दिसतात. कॅमेरामॅनने एक नंबर काम केलेलं आहे, कॅमेरा प्रेस करायचं, मटण ट्रॅक करायचं. आता बघा परत एकदा मटण येणार आहे डिशमध्ये. बोलून बोलून तोंडाला पाटी सुटलं, 2 चापचे तुकडे दिसतात तुम्हाला बघायात. म्हणजे चाप आपण व्यवस्थित घेतले, 7-8 चाप होते जवळजवळ. मला वाटते पावशेर पावशेरभर चापच असतील, त्याच्यानंतर फूट होती
आणि नळी होती. फूट म्हणजे मानेचा भाग असतो किंवा कमरेचा पाठ असतो, त्याच्यात हाडकं असतात आणि ती हाडकं म्हणजे मसलचा भाग असतो, म्हणजे तिथं हाडकं पण येतात आणि चांगले मसल पण येतात आणि ती चवीला एकदम भारी लागतो तो पार्ट. त्यामुळं हा पार्ट तुम्ही कधी मिस करू नका. मटन जर तुम्हाला बाय चॉईस घ्यायला मिळालं तर नक्की असं घ्या. आता बघा आपण त्याच्यात चरबी ॲड केली आणि हे जे काही सुकं आहे ते आता आपण व्यवस्थित फिरवून घेणार आहोत. मसाला आपला व्यवस्थित भाजून झालेला आहे, मटण आपलं बऱ्यापैकी शिजलेलं आहे, तरी पण आपण आता ह्याच्यात थोडं शिजवणार. चाप तुम्हाला दिसतोय बघा, चापला कसं हडूक सुटलं आहे चापापासून, मटण सुटलं आहे चापापासून, म्हणजेच तुमचं मटण शिजायला लागलं आहे. आणि ह्याच मसाल्यात आता ते आधीचा जो आळणीचा त्याचा स्टॉक आहे किंवा फ्लेवर आहे तो प्लस आपले मसाले आणि मटण आता हे सगळे एकत्रित शिजलं जाणार आहे आणि व्यवस्थित आपल्याला खायला मिळणार आहे. थोडासा मसाला आपण परत सुक्यामध्ये ॲड करूया आणि आपलं जे आळणी पाणी आहे ते आता रस्सा बनवूया त्याचा. एकदम सोपी रेसिपी आहे बघा, फक्त आपल्याला आळणी पाणीचं कष्ट घ्यायचं आहे, त्याच्यानंतर फक्त इकडं तिकडं गोष्टी करायच्या आहेत. काय कशात करायचं हे ज्याला कळलं त्याला मटण समजलं. आणि ही रेसिपी जर तुम्ही घरी केलीत तर घरचे तुमचे म्हणणार वा बेटा काय भारी स्वयंपाक करायला असतो. तर बऱ्यापैकी आपली रेसिपी तयार आहे, बऱ्यापैकी म्हणजे रेसिपी आपली तयारच आहे. तर हे आहे आपलं आळणी, हे आहे आपलं रस्सा आणि हे आहे आपलं सुकं. हॉटेलसारखं प्रेझेंटेशन नाही आपलं, पण आपले एक मित्र आहेत त्यांच्याकडं आपण हे घेऊन गेलो, त्यांना बनवून त्यांना आवडलेलं, म्हणत तर होते आवडलेलं, आता खरं आवडलं की नाही काय माहीत, पण हे त्यांच्या हॉटेलचे दृश्य. त्यांच्या हॉटेलचा आपण ऑलरेडी व्हिडिओ केलेला आहे, इथं डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे आणि त्यांच्या हॉटेलचं ॲड्रेस पण तुम्हाला दिलेला आहे. चिकन आंबोळी किंवा बाकीचे पदार्थ खायला त्यांना तुम्ही नक्की विजिट करा. व्हिडिओ कसा वाटला चॅनलला कमेंट करून सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद.